ममम, अर्थासाठी ममम। हो आई, हा करा, आ करा। काय करताय? अर्थाला भूक लागली आहे म्हणून आजी ममम बनवतीये, हो ना? बघू इकडे आण काय भरवता बघू। काय ग? अर्थाचं खाऊ नाहीये। हे बघा, अर्थाच्या खाऊचा डबा हा आहे, हा पावडरचा डबा आहे। अयो, इतका हलगर्जीपणा कसा करू शकता तुम्ही तो या अर्थाच्या बाबतीत? नाही हे नाही अगं, मी नाही काय नाही। आणि मुळात मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अर्थाजवळ थांबा 2 मिनिटं, तर तुम्ही तिला एकटीला सोडून बाहेर जायची काय गरज होती? नाही अगं, मी ते हे आले होते ना कामगार, ते मला विचारत होते ते पेंटिंगचं काय। अगं ते वॉर्निश पेंटिंग काय करायचं, मी 5 मिनिटं गेले होते फक्त बाहेर। बरं ठीक आहे, असू दे। तुम्ही मला एक सांगा, तुम्ही अर्थाच्या खाऊचा डबा घेऊन गेला होता का बाहेर? मला डबा घेऊन आठवत नाहीये। मला आठवत नाही म्हणजे किती हलगर्जीपणा करायचा असतो? आता त्या माणसाने मला बाहेर सांगितलं की तुम्ही हा डबा तिथे ठेवला आणि तो इकडे घेऊन आलाय, म्हणून मला कळलं तरी नाही। तर आता तुम्ही मी आले नसते तर अर्थालाच पावडर खाऊ घातली असती। एक सेकंड, मी हा पावडरचा डबा मी केलंय असंच झालं असेल ना काहीतरी आई, नाहीतर तो माणूस मला खोटं कशाला सांगेल? हा प्रश्नच नाहीये, मुद्दा हा आहे की जर का मी तुम्हाला सांगितलं होतं अर्थाजवळ थांबा तर तुम्ही बाहेर का गेलात? अगं तिला एकटीला नव्हतं सोडलं बाई, मी त्या देवा देवा। रेवाला हिच्याकडे बसवलं होतं मी थोडा वेळ, रेवाच्या भरवशावर ठेवून गेला होता तुम्ही तिला। आई हो, तुम्हाला कळत कसं नाही? तिच्यावर विश्वास नाहीये ना आपला, तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आपण, तुम्ही असं का? सॉरी। हे बघा आई, तुम्ही मोठ्या आहात, मी तुम्हाला काही नाही बोलू शकत, पण काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील। तिला काही झालं असतं तर मी आत्ता वेळेवर आले नसते तर तुम्ही तिला पावडर खाऊ घातली असती, तुम्हाला कळतंय ना काय होत आहे? मी चुकले असं परत नाही, तर मी असं नाही चालणार आई, तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। घरात जेव्हा तुम्हाला सगळे वेंधळी वेंधळी म्हणतात तेव्हा ते मला नाही आवडत, पण दरवेळी दुर्लक्ष नाही ना करू शकत आपण गोष्टींकडे। पण आता नाही करणार मी असं, माझ्याकडून नाही होणार, शपथ सांगते। नाहीच व्हायला पाहिजे, कारण जर का असं झालं ना तर तुम्हाला चालेल, सगळ्यांनी तुम्हाला म्हणालेलं की तुम्ही वेंधळे आहात। काय बोलते तू? काय माझ्या आईला आता वेंधळी असं म्हणाली? नाही 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 आई, तू प्लीज मध्ये पडू नकोस, माझ्या आईला तू आता वेंधळी म्हणत होतीस। तसं नाही म्हणाल मी, मला नाही अक्षय, हे बघ आई ती काहीही बोलत नव्हती, चुकलं माझं, ती फक्त मला सांगत होती की माझं चुकलं। आई चूक कितीही मोठी असो ही तुझ्याशी या भाषेत नाही बोलू शकत। हा काय स्वर आहे, हा हे काय शब्द आहे? वेंधळी म्हणते ती तुला? हिच्या कित्येक चुका आपण आतापर्यंत पाठीशी घातलेल्या आहेत, ही विसरली का? तसं नाहीये, तुम्ही ऐकून तरी घ्या एकदा। मी नाही ऐकून घेणार आहे, या स्वरात आईशी नाही बोलू शकत तू। हा शब्द वापरतेस तू हिच्याशी बोलताना? बरं ठीक आहे, माझं चुकलं, मी सॉरी म्हणते आई ना। आई तू नको सॉरी म्हणूस, माझी चूक आहे, मी तुला सॉरी म्हणते अगोदर। आई ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी नंतर, त्यांचा गैरसमज झाला। माझा काही गैरसमज झालेला नाही, मी आत्ता ऐकलं ना स्वतःच्या कारणी। एनिवे आत्ता मला वेळ नाही आहे, संध्याकाळी आलो की बोलू आपण। अक्षय, अक्षय ऐक ना, अक्षय ऐक ना, रमाची काही चूक नाही आहे अक्षय, मी अक्षय